जालना अंतरवली सराटे येथील उपोषणस्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरेकडून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवली सराटेच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर दोन साथीदारांसह आढळून आला. दगडफेकीच्या मास्टरमाइंड मागे कुणाचा हात? अंतरवाली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेनी शरद पवार राजेश टोपेंची भेट घेतली. 1 सप्टेंबर पोलिसांवर दगडफेक तर 3 सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवारसाहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? मास्टरमाइंड म्हणून ऋषिकेश बेदरे पाटीलला काल अटक केली गेली. हा ऋषिकेश बेदरे पाटीलचा 3 तारखेला आदरणीय पवार साहेबांबरोबरचा फोटो त्याच्याच फेसबुक अकाउंटवर अपलोड केला गेलेला आहे. मग ह्या निमित्ताने महाराष्ट्राला अशांत करण्याचा कोण प्रयत्न करताय ह्याची उत्तर आता महाराष्ट्राला भेटली पाहिजे. मला आठवतं की त्या दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज का केला, कोणी आदेश दिला, ह्यामुळे आदरणीय देवेंद्र फडणवीसजींवर उठसूट टीका केली गेली, काड्या लावण्याचा पण आरोप झाला. मग आता ह्या निमित्ताने जरांगे पाटील असो किंवा अन्य विरोधी पक्षाचे नेते असो त्यांनी महाराष्ट्राला उत्तर दिले पाहिजे की त्या दगडफेकीचं उद्दिष्ट की ती दगडफेक नेमकं कोणी करायला लावलेली. ऋषिकेश बेदरे पाटीलला एक पाटील एक सामान्य कार्यकर्ता आहे, त्या सामान्य कार्यकर्त्याच्या मागे कोणी ताकद उभी केली, या सगळ्याची उत्तर आता जरांगे पाटीलांनी सगळ्यांनी दिली पाहिजे. मराठा आरक्षण आम्हाला मिळणारच, आमचं सरकार देणारच, पण त्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये दंगली घडवणं, महाराष्ट्र अशांत करणं हा जो काही कार्यक्रम सुरू होता त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण आता ह्या सगळ्यांनी दिलीच पाहिजे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीसांची ह्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी मी करेन.